शिकू आनंदे या मराठी विद्यार्थी कृती पुस्तिकेमधील इयत्ता दुसरीच्या विद्यार्थ्यांसाठी आपण पुढील कृती पाहणार आहोत मी आहे असा पहा खालील वाक्यातील रिकाम्या जागी योग्य शब्द लिही माझे नाव पहा स्वतःचे नाव इथे लिहायचं आहे मी इयत्ता आता तुम्ही कोणत्या वर्गात आहात तर दुसरीमध्ये मग लिहायचं दुसरीमध्ये शिकतो किंवा शिकते माझा आवडता विषय पहा तुम्हाला कोणता विषय आवडतो मराठी गणित कार्यानुभव शारीरिक शिक्षण चित्रकला जो काही आवडत असेल तो लिहायचा माझ्या मित्राचे मैत्रिणीचे मा नाव पहा इथे लिहायचं आम्ही दररोज पहा तुम्ही एकत्र मिळून कोणता खेळ खेड़ खेळता ते याचं नाव इथे लिहायचं आहे हा खेळ खेळतो शब्द डोंगर तयार कर पहा शाळा त्याच्या खाली काय येणार बरोबर आहे माझी शाळा

छान उपक्रमशील पहा आपण नेहमी उपक्रम घेतो की नाही त्यामुळे उपक्रमशील आहे तुम्ही इतके सुंदर सुंदर कृती उपक्रम सादर करता म्हणून आपली शाळा छान आणि उपक्रमशील आहे पहा शाळा या शब्दाला घेऊन आपण अशा पद्धतीने शब्द डोंगर तयार केला आहे तुम्ही आणखी शब्द घेऊन असे शब्द डोंगर तयार करू शकता पैकी तुझ्या घरातील एका व्यक्तीचे वर्णन कर पहा आई बाबा बहीण भाऊ आजोबा आजी यापैकी तुला ज्या व्यक्तीच वर्णन करायचं आहे म्हणजे त्यांचं स्वभाव असेल ते तुझ्याशी कसे वागतात त्यांची तुला कशी मदत होते अशा पद्धतीने त्या एका व्यक्तीचं वर्णन करायचं आहे आणि वर्गात सांगायचं आहे चला तर मी आहे असा म्हणजे स्वत बद्दल या ठिकाणी बोलायचं आहे आणि लिहायचं आहे आणि ही कृती पूर्ण करायची आहे